भाजपशी लढण्याचे सामर्थ्य कोणत्याही पक्षात राहिलं नाही. देशातील कोणत्याही राष्ट्रीय पक्षात भाजपशी लढण्याचं सामर्थ्य राहिलं नाहीये. महाराष्ट्रात शिवसेनेला घरघर लागली आहे. काँग्रेसचेही अनेक राज्यातून गाशा गुंडाळणं सुरू आहे. उर्वरित सर्व प्रादेशिक पक्षही संपतील. देशात केवळ भाजप राहील असा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांनी केलाय. संजय राऊत यांना 3 दिवसांची कोठडी. पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ED कोठडी सुनावण्यात आली आहे. रविवारी रात्री 1:15 सुमारास संजय राऊतांना ED अटक केली होती. त्यानंतर राऊतांना वैद्यकीय चाचणीसाठी JJ रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर त्यांना न्यायालयात दाखल करण्यात आले. न्यायालयातील युक्तिवादानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांना 3 दिवसाची ED कोठडी सुनावण्यात आली आहे. सत्तेचे दिवस फिरल्यानंतर तुमचे काय होईल? आज तुमच्याकडे बळ आहे म्हणून तुम्ही सगळ्यांना संपवत निघालात, पण सत्तेचे दिवस फिरतील त्यावेळी तुमचं काय होईल असा सवाल करत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला सूचक इशारा दिलाय. देशातील सर्व राजकीय पक्ष संपतील आणि केवळ भाजप हा एकच पक्ष उरेल असं विधान भाजपचे अध्यक्ष JP नड्डा यांनी केलंय. त्याचाही उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतलाय. संजय राऊत यांच्या अटकेचे राज्यसभेत पडसाद. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अटकेवरून विरोधी काँग्रेस आणि इतर पक्षांनी कामकाजात व्यत्यय आणून जोरदार गदारोळ करीत या अटकेचा निषेध केलाय. या गोंधळामुळे राज्यसभेचे कामकाज 2 वेळा तहकूब करावे लागले. अनेक खासदारांनी सभागृहाच्या सभापतींच्या आसनापुढील मोकळ्या जागेत जमून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा दिल्यात. राज्यात NDRF SDRFच्या 14 तुकड्या तैनात. राज्यात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे NDRF आणि SDRFच्या 14 तुकड्या तैनात करण्यात आल्यात. राज्यात 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे 28 जिल्हे आणि 309 गावं प्रभावित झाली आहेत. नेपाळला भूकंपाचे धक्के. नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेत. हा भूकंप इतका तीव्र होता की बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये त्याचा परिणाम दिसून आलाय. भूकंपाच्या धक्क्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. भूकंपाचे धक्के जाणवताच लोकांनी घराबाहेर धाव घेतली. मात्र सुदैवाने जीवित आणि वित्तहानी झाल्याची कोणतीही माहिती नाहीये. अमेरिकेत मंदिरांच्या संख्येत मोठी वाढ. अमेरिकेत हिंदू धर्माविषयी आस्था वाढत असल्याची लक्षणं दिसून येत आहेत. हिंदू मंदिरांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये मंदिरांच्या संख्येत तब्बल 200% वाढ झाल्याचं दिसून आलंय. जुलैमध्ये GST करवसुली 28% वाढली. जुलै महिन्यात GST करवसुली त्यांच्या आधीच्या वर्षातील याच महिन्यांपेक्षा 28% वाढून आता 1,49,000 कोटी रुपयांवर गेली आहे. गेल्या जून महिन्याच्या तुलनेत ही वसुली 3% अधिक आहे. गेले 5 महिने सतत GST वसुली 1,40,000 वर गेली आहे. त्यामुळे देशातील आर्थिक उलाढाल आता हळूहळू पूर्वरत होऊ लागल्याचे संकेत आहेत. कृपया चित्रपटावर बहिष्कार टाकू नका. अभिनेता आमिर खानचा लाल सिंह चड्डा हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. मात्र ऐन प्रदर्शनाच्या तोंडावर या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी सोशल मीडियावरून जोरपणे सुरू आहे. आमिरने केवळ या चित्रपटात कामच केलं नाहीये, तर तो या चित्रपटाचा सहनिर्माताही आहे. सोशल मीडियावरील ट्रेंडिंगच्या पार्श्वभूमीवर आमिरने चित्रपटावर बहिष्कार टाकू नका तर तो पहा असं आवाहन प्रेक्षकांना केलंय. काश्मीर कन्येला पुण्यातून आधार. राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेवर आपली मोहर उमटवणाऱ्या आफ्रिन हैदरला पुण्यातील पुणित बालन ग्रुपच्या वतीने करारबद्ध करण्यात आलंय. 21 वर्षीय आफ्रिनने आतापर्यंत विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दमदार आणि लक्षवेधी कामगिरी करताना आपला तायक्वांदोमध्ये दबदबा निर्माण केलाय. श्रीनगर येथील दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये 7व्या इयत्तेमध्ये असताना आफ्रिनने तायक्वांदो खेळायला सुरुवात केली होती.